राहुरी तालुक्यातील कृषी विभागाच्या अनागोंदी कारभारानं ताहराबाद येथील अनेकांच्या शेतीमध्ये जलसंधारणाच्या नावाखाली विनापरवानगी मोठमोठाली चर खोदली असून यामधून शासनाची आणि शेतकऱ्यांची मोठी फसवणूक या विभागातील काही अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी केली आहे असा आरोप ताहराबाद येथील शेतकऱ्यांनी केलाय. ताहराबाद येथील शेतकरी लीलाबाई बाबू आवटी, सुमनबाई आवटी, शिवाजी आवटी यांच्या गट नंबर 421, 431, 432च्या 16 एकर शेतीसह यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कृषी विभागामधील काही अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करत वैयक्तिक लाभासाठी येथील एका स्थानिकाला हाताशी धरून शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता जेसीबी आणि इतर मशीनच्या सहाय्यानं जलसंधारणाच्या योजनेअंतर्गत जमिनीमध्ये मोठमोठी चर खोदून जुन्या बांधावरच माती टाकून कागदोपत्री काम केल्याचं दाखवलंय तर बहुतांशी जमिनींचं नुकसान केलंय असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या योजनेचा शेतकऱ्यांना थांगपत्ताच नसल्यामुळं ही कामं विना मागणी का आणि ती कशासाठी केली असावी असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. या कामामध्ये शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च मातीत गेलाय असं बोललं जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. गट नंबर 421, 431 मध्ये कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला न सांगता त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी आमची जवळजवळ 5 लाख रुपयाची नुकसान केली. आम्ही 2 वर्षापूर्वी स्वतःच्या स्वखर्चाने 15-20 हजार रुपये घालून ह्या सगळ्या ताली आम्ही बनवल्या होत्या. पण मी सर्व्हिसमुळे पुणे इथे असल्यामुळं कुठली प्रकारची माहिती न देतानी या सर्व क्षेत्रामध्ये आमच्या त्यांनी बांध घातली आणि मी पाऊस पडल्यानंतर पेरणीसाठी गावाला येऊन शेती मेहनत करावी म्हणून बघण्याला आलो तर शेतामध्ये सगळ्या प्रकारचे असे बांधबंदिस्त घालून माती उचलून दुसऱ्याच्या शेतात टाकून अशी सगळी शासनाची पण फसवणूक केली आणि आमची पण फसवणूक केली. कायदेशीर प्रकारची कुठल्या प्रकारची त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही, नोटीस दिली नाही किंवा काहीच नाही केलं. याबाबत आम्ही कृषी अधिकारी काळे साहेब, परत ते बोरावके साहेब, ढोकळे साहेब संबंधित व्यक्तीकडे आम्ही गेलो, विचारणा केली, भेटलो बापू आर्दे म्हणून त्यांचे मुकादमे ताहराबादमध्ये, त्यांना बी फोनवर चर्चा केली तर ते म्हणले आम्ही मिटून घेऊ करू, तुम्ही ऑफिसला या, ऑफिसला गेलो तुमचं बुजून देतो, हे करतो ते करतो, असं करून करून शेवट त्यांनी आम्हाला 8-10 दिवस अशीच घालवली. असं शासनाची पण फसवणूक करता एवढे मोठे अधिकारी ऑफिसमध्ये बसून साईडवर जात नाही, 3-3 जेसीबी लावले, 4-4 दिवस जेसीबी चालू होती स्थानिक लोकांनी सांगितलंय. पीक कर्जबाजारीमुळे आत्महत्या करायची वेळ आली आणि अजून त्यांची शेतीमध्ये असं खोदई करून ते असं करतात, कोणी काय याच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही तहसीलदार साहेबांना, कलेक्टर, परत कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना आता पत्र पाठवलेले आहे, बाबा आमची शेतीची झालेली नुकसान यांनी भरपाई करून द्यावा नाही तर आम्ही सर्व सहकुटुंबासहित आम्ही आत्मदहन 15 ऑगस्टला कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये करणार आहे. यामुळे या कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून सदरची नुकसान भरपाई संबंधित विभागाकडून मिळण्यात यावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे आवटी कुटुंबियांनी दिलाय. तरी या गावातील कृषी सहाय्यक काळे यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच तक्रारींचा पाडा दत्तात्रय हरदे, नामदेव झावरे, गीताराम वाबळे, वेणुनाथ आवटे, रामनाथ गागरे, चंद्रकांत हरदे, सीताराम झावरे या ग्रामस्थांनी वाचला. राहुरीच्या कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी सांगितलंय की आवटे यांच्या शेतामध्ये झालेलं काम हे ठेकेदाराकडून चुकून झालं असून त्याच्या शेतीमधील चर हे त्याच्या फायद्याचे आहेत, तरी त्याची तक्रार असल्यास ठेकेदाराकडून त्याचे शेत पूर्ववत केलं जाईल, तोपर्यंत ठेकेदाराचं बिल अदा करण्यात येणार नाही असं सांगितलंय. जलयुक्त शिवार अभियान 2017-18 अंतर्गत राहुरी तालुक्यातून 6 गावांची निवड झाली होती, त्यापैकी 5 गावांचे आराखडे अंतिम झालेले असून त्याच्या अनुषंगाने 5 गावात जे जलयुक्तचे कामं सुरू आहेत त्यामध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद या गावामध्ये 62 कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्याच्या अनुषंगाने 62 कामांना वर्क ऑर्डर दिलेली असून त्यापैकी 55 कामं पूर्ण झालेली आहेत. तर 55 कामापैकी जे कामं पूर्ण झालेली आहेत त्याच्यातून ताहराबादमध्ये 25 लाख लिटर पाणी त्यातून शेतकऱ्यांच्या जमिनीत अडवलं जाणार आहे आणि जिरवलं जाणार आहे. त्याच पद्धतीने जे उर्वरित कामं जे सुरू आहेत ते पण एवढ्या 15-20 दिवसामध्ये पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. तर त्या संदर्भात ताहराबादवरून वर्ण सौलीलाबाई बाबू आवटी यांची एक लेखी तक्रार या कार्यालयाला प्राप्त झालेली आहे. त्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने ही जी चूक झालेली आहे की यामध्ये त्यांच्या क्षेत्रावर चुकून कंपार्टमेंट बंडिंग म्हणजे आपण त्याला बांधबंदिस्ती झालेली आहे, याच्यामधून त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण तांत्रिकदृष्ट्या असं कोणत्याही प्रकारचं नुकसान तिथं झालेलं नाही आहे. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जे चुकी झालेली आहे ती ठेकेदारामार्फत झालेली आहे, त्याबाबत ठेकेदारांना मी समज दिलेली आहे. यामध्ये शेतीचं कोणतं नुकसान झालेलं नाही आहे.
तथापि यामध्ये जर त्यांचे तक्रारीला ते कायम असतील तर त्यांचं 2 दिवसाच्या आत त्यांचं बांधबंदी बुजून देण्यात येईल असं मी सांगतो. ताराबादमध्ये झालेल्या कामाची किती तरतूद आहे? ताराबादमध्ये 1,26,00,000 टोटल आराखडा मंजूर होता. त्यापैकी आता 80% कामं पूर्ण झालेली आहेत. आणि जे पेमेंट झालेले आहे आत्तापर्यंत फक्त 6,66,000 पेमेंट झालेलं आहे. याच्यामध्ये मापे तपासणीचे म्हणजे 5-20% कामं सुरू आहेत आणि मापे तपासणीची पण कामं सुरू आहेत आणि मापे तपासणी झाल्यानंतर त्यांचे अदायगीचे कामं सुरू होतील. आपण तेथे केलेल्या कामाचं उद्दिष्ट सफल होतं असं वाटतंय का तुम्हाला? यामध्ये ताराबादचा विचार जर केला तर तिथं बऱ्याचशा पिकांची उत्पादकता कमी आहे आणि कमी असल्यामुळे तिथे पाऊस पण अत्यंत कमी असल्याचं त्याचं मूळ कारण आहे. आणि पाऊस कमी असल्यामुळे तिथे जमिनीला पोषक असं जर म्हणलं तर बांधबंदिस्ती हे महत्त्वाचं एरिया ट्रीटमेंटचे काम आपण तिथे घेतलेले आहे. तिथे आपण 1100 हेक्टरवर बांधबंदिस्तीचे कामं घेतलेले आहे आणि त्यामधून साधारण 600 PCM म्हणजे नियर अबाउट 300-350 हेक्टर जमीन ही उरिताखाली येणार आहे. आवटीचे ते शेतकरी आहेत, ते शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आता जे तुम्ही काम केलंय ते काम त्यांनी यापूर्वी स्वखर्चाने केलेलं आहे, तरी आपण त्यांची कुठलीही पूर्व सूचना त्यांना न देता ते काम आपल्या कृषी विभागामार्फत केलंय असं त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे. यामध्ये जलयुक्तचा आराखडा तयार करण्यापूर्वी त्याच्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा ग्रामस्थ यांची एक संयुक्त शिवार फेरी होत असते. त्यामध्ये गावकऱ्यांच्या सहमतीने सर्वांचे शेतकऱ्यांचे कन्सेंट घेतले जातात, त्यानंतरच त्याला कामाला सुरुवात केली जाते. आवटींच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये सुरुवातीला ते तिथं नसल्यामुळे किंवा एक मिनिट ताराबाद येथील जे बांधबंदिस्तीचे कामं कृषी विभागामार्फत होतात याच्यामध्ये इनिविदा प्रक्रियाद्वारे त्याच्यामध्ये टेंडरिंग होते. त्यामध्ये ज्यांचे टेंडर निघालेत त्यापैकी जे पांडुळे यांच्याकडे जे टेंडर निघाले यांच्याकडून चुकून सौ लीलाबाई बाबू आवटी या महिलेच्या शेतकरी गटावर बांधबंदिस्तीचे कामं झालेले आहेत. त्याबाबत मी त्यांना समज दिलेली आहे. जर त्यांची तक्रार जर पुढे चालवायची असेल तर ते बांधून बुजवले जातील. पण तथापि याच्यातून कोणत्याही प्रकारचं शेतीचं नुकसान झालेलं नाही अशी या कृषी विभागाची धारणा आहे. या प्रकारामुळे जलसंधारण मंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे योजना राबवली जात असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल याबाबत शेतकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.